शकतात जोपर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील, जेव्हा त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना बेटी पढा बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या. आज एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली. एसटीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले, आमच्या दोघांकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका, 50% तिकीट दिलं तर एसटी बंद पडेल. आम्ही म्हटलं योजना करा, योजना केली. इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे. आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा, तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या व्यसन करता पान तंबाखू मध्ये पैसा घालवता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते, त्यामुळे तुम्ही घरी बसा मीच आता जाते, अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्यात. आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची स्वप्न आहेत. दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे, घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे, पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे, तू त्या ठिकाणी बीकॉम कर बीए कर, तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही. म्हणून आमच्या सरकारने ठरवलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. 507 कोर्सेस मध्ये खाजगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही, मुलींना शिकवा, मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू.